मंडळी स्वागत आहे तुमचं नात माझा बैलगाडा या चॅनेलवर. तर मंडळी आपला सर्वांचा लाडका आणि लाखो दिलोंकी दडकन आपला नवम हिंद केसरी बकासुरने माळशिरस हिंद केसरी मैदानावर 5 नंबरचा गुलाल पटकवला. आता मंडळी आपल्या सर्वांनाच माहीत आहे आपला बकासूर दिनांक 27 तारखेला मौजे दहिवडी येथे सोन्या 50-50 म्हणजेच आपल्या नवम हिंद केसरी बकासूरचा गुरु यांच्या नावाने मैदान पार पडणार आहे आणि ह्या मैदानात आपला बकासूर पळणार आहे. तर मंडळी आता हे मैदान बैलगाडा संघटनेच्या अधीनच होणार आहे. आता मंडळी ह्या मैदानाच्या चिठ्ठ्या आत्ता काढायच्या सुरू आहेत. मंडळी ही पद्धत खूप चांगली आहे. मैदानाच्या आदल्या दिवशी चिठ्ठ्या काढायच्या, त्यामुळे मैदाने लवकर पार पडतात. यावर तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मंडळी वळूया मुख्य विषयाकडे. तर मंडळी आपला बकासूर उद्या ह्या सोन्या 50-50 केसरी या मैदानात नेमका कोणत्या गटात पळणार आहे हा प्रश्न आपल्याला देखील पडला असेल. तर चला पाहूया बकासूर नेमका कोणत्या गटात पळणार आहे. त्याआधी मंडळी आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा, त्यामुळे असेच बैलगाडी क्षेत्रातील अपडेट आपल्याला मिळत राहतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मंडळी उद्या सोन्या 50-50 केसरी हे मैदान 100% पार पडणार आहे. या सोन्या 50-50 केसरी हे मैदान पेडगाव पॅटर्ननुसार पार पडणार आहे. आत्ता चिठ्ठ्या टाकणी सुरू आहेत. तर मंडळी आपल्या बकासूरची पावती ही 228वी आहे. चिठ्ठ्यानुसार आपला बकासूर हा गट क्रमांक 17 आपल्याला पळताना दिसणार आहे मंडळी आणि तास क्रमांक 8 आपल्याला पळताना दिसणार आहे. तर मंडळी आपल्या बकासूरची गाडी ही पब्लिकने लागलेली आहे. तर बकासूरला ह्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी हा गट आपला बकासूर हा गट क्रमांक 17 आणि तास क्रमांक 8 आपल्याला पळताना 100% दिसणार आहे. तर बकासूरला उद्याच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी उद्या आपला हा कसा पळेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.